छत्रपति शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय स्मारक ज्या हो रहा है मुंबई जवळ अरबी समुद्रामध्ये अपन इथे आहोत। अपन इथे माझ्या बाजूला बघत असाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जलपूजनाचा कार्यक्रम जो है तो सुरू झालेला आहे। त्यांच्याबरोबर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील उपस्थित आहेत। महाराष्ट्राच्या गडकोट किल्ल्यांवर आलेली माती ते इथे अर्पण करत आहेत। त्याचबरोबर महाराष्ट्राच्या प्रमुख नद्यांचं जे पाणी आहे ते देखील इथे अर्पण करत आहेत। अतिशय नेत्रदीपक असा हा सोहळा आहे। पंतप्रधान हात हलवून सर्व शिवभक्तांना अभिवादन करत आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांना ते अभिवादन करत आहेत। हे स्मारक भाव हे सर्वच मराठी जनतेची तीव्र इच्छा होती। अखेर हा मुहूर्त आलेला आहे आणि आज छत्रपती शिवाजी महाराजांचं समोर आपण बघत असाल। जे स्मारक जिथे होणार आहे तिथे हा लालबागचा राजाचा जो विसर्जन तराफा आहे त्या तराफ्यावरती रायगडावरती जशी मेघडंबरी आहे छत्रपती शिवाजी महाराजांची त्याची इथे प्रतिकृती ठेवण्यात आलेली आहे आणि याच तराफ्याच्या खाली बरोबर मोठा खडक आहे आणि या खडकावरती हे आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक जे आहे ते बनवण्यात येणार आहे। तब्बल 3,600 कोटी रुपयाचा हा एवढा मोठा प्रकल्प आहे। तो प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण व्हावा आणि हे स्मारक लवकरात लवकर पूर्ण व्हावं अशी प्रत्येक मराठी माणसाची इच्छा आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अरुण पेंडेकरसह उदय जाधव, IBN लोकमत, मुंबई।